मुंबई उच्च न्यायालयाच्या 184/2014 च्या आदेशानुसार उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं जनतेच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळानं प्रवास करावा असं आवाहन करण्यात आलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर यांच्याकडून सर्व जनतेस पुढील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे. सर्व जनतेनं प्रवास करताना सुरक्षिततेच्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधूनच प्रवास करावा. अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच परवाना नसलेल्या वाहनांमधून प्रवाशांनी प्रवास करू नये. खासगी जीप ऑटो रिक्षा यांना प्रवासी वाहतुकीचा परवाना नसल्यानं तसंच खासगी बसेसना टप्पा वाहतुकीचा परवाना नसल्यानं अशा वाहनांवर मोटार वाहन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे दंडात्मक कार्यवाही होऊ शकते आणि प्रसंगी अशी वाहनं डिटेनही होऊ शकतात, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. एसटी बसला अपघात झाल्यास अपघातग्रस्त कुटुंबास त्वरित नुकसान भरपाई मिळते, मात्र खासगी वाहनांकडून नुकसान भरपाई मिळत नाही. न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ यांनी अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्यासाठी आदेशित केलेले आहे. तरी सर्व जनतेला मी असे आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त एसटीच्या वाहनातूनच प्रवास करावा. खासगी रिक्षा, परवाना नसलेल्या रिक्षा असो किंवा टॅक्सी असो, आपले बाकीचे जीप असेल, अशा कुठल्याही वाहनातून प्रवास करू नये. तसेच लक्झरी बसला देखील स्टेज कॅरेजचा परवाना नसतो, जो एसटी बसला असतो परवाना. म्हणून या ज्या लक्झरी बसेस आहेत त्यातून देखील प्रवास करणे चुकीचे आहे किंवा तसेच धोकेदायक देखील आहे. कारण अपघात झाल्यानंतर एसटीच्या बसमधून प्रवास करताना आपल्याला जो नंतर त्याचे फायदे मिळणार असतात ते आपल्याला अशा बसमधून मिळत नाही. तरी या निमित्ताने मी असे आवाहन करतो की जास्तीत जास्त अशा वाहनातूनच प्रवास करावा ज्या वाहनांना परवाना आहे आणि खासगी वाहनातून वाहतूक म्हणजे प्रवास करू नये. यावेळी एसटी महामंडळाच्या बसचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास असं प्रतिपादनही करण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.